मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर काही चांगल्या गोष्टी करायच्या आहेत, चांगली कामे करायची आहे, पण तुम्हाला एक वाईट सवय आहे उद्यावर ढकलण्याची, म्हणजे तुम्ही नेहमी स्वतःला सांगता हे काम मला महत्वाचे आहे पण मी हे पुढच्या महिन्यापासून चालू करेल किंवा पुढच्या आठवड्यात चालू करेल किंवा उद्यापासून करेल, ही अशी सवय तुम्हाला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी क्रांतिकारक ठरणार आहे। ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी मस्त टेक्निक सांगणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या कामांवर लगेच कृती करायला प्रवृत्त व्हाल, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार मित्रांनो, माझं नाव राहुल, शहानपण मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, तुम्हाला सांगतो की आपल्या सर्वांमध्ये जबरदस्त सामर्थ्य आहे ज्याचा वापर करून आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीही मिळवू शकतो, पण जे हवं ते मिळवण्यासाठी आपण त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, कृती केली पाहिजे, ऍक्शन्स घेतल्या पाहिजे। आपल्या प्रत्येकाला माहिती असते की आपण खूप मेहनत घेतली, ऍक्शन्स घेतल्या तर आपल्याला त्याचे परिणाम भेटणार, आपण यशस्वी होणार। तरी सुद्धा लोक ऍक्शन्स घेत नाही, त्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे आपली कामाची चाल ढकल करायची सवय, कामाला उद्यावर ढकलण्याची सवय। उदाहरण म्हणजे एका माणसाचे वजन खूप वाढले आहे, त्याला माहिती आहे व्यायाम केला, खाण्यावर नियंत्रण आणले तर 100% वजन कमी होईल, पण तो नेहमी त्याला ज्या ऍक्शन्स घ्यायचे आहेत त्या उद्यावर ढकलतो। नेहमी आपल्या मित्रांना नातेवाईकांना सांगतो मला व्यायाम करायचा आहे, खाण्यावर नियंत्रण करायचे आहे आणि मी हे पुढच्या महिन्यापासून करणार किंवा पुढच्या आठवड्यापासून करणार किंवा तो म्हणतो मी उद्यापासून करणार, पण उद्या त्याचा कधीच येत नाही। त्याला सगळं माहिती आहे वजन कमी करण्यासाठी काय करायचे, पण त्याला कृती नेहमी उद्यावर ढकलण्याची सवय लागली आहे आणि अशा प्रकारे त्याचे वजन वाढतच चालले आहे। असे का घडते? ह्याचे कारण म्हणजे आपल्या मनाचा स्वभाव। आपले मन जे असते ते नेहमी त्याला ज्याच्यात आनंद भेटत असतो त्या गोष्टी करते आणि ज्याच्यात त्याला त्रास होतो ते टाळण्याचा प्रयत्न करते। आता व्यायाम करणे, पालेभाज्या खाणे ह्याच्यामध्ये खूप त्रास आहे, त्यामुळे मन हे सगळं टाळायचा प्रयत्न करते आणि म्हणते हे मी उद्यापासून करेल, कारण आता त्याला निवांत बसण्यात, फास्ट फूड खाण्यात त्याला आनंद भेटतो आणि जिथे आनंद भेटतो मन तेच करते आणि दुसरा दिवस उजाडला की तेच होते। ज्याच्यात त्याला आनंद भेटतो ते करते, ज्याच्यात त्याला त्रास होतो ते टाळते आणि अशा प्रकारे आपल्याला टाळाटाळ करायची सवय लागते। मग ह्याच्यावर उपाय काय? तर मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एक प्रभावी टेक्निक सांगतो, ज्या ज्या गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत पण आतापर्यंत त्या तुम्ही टाळत आला आहात त्या एका कागदावर लिहून काढा। सगळ्या गोष्टी लिहून झाल्यानंतर प्रत्येक गोष्टी समोर ज्यावेळेस तुम्हाला असा विचार येईल मी उद्यापासून करतो किंवा मी नंतर करतो, त्याच्या पुढे असं लिहा मी हे कधीच करू शकणार नाही। परत एकदा सांगतो, असं लिहा मी हे कधीच करू शकणार नाही। ज्यावेळेस तुम्ही असं लिहाल की मी हे कधीच करू शकणार नाही, तुम्हाला प्रचंड त्रास होईल, तुमच्या मधला स्वाभिमान जागा होईल। उदाहरण म्हणजे ज्याला वजन कमी करायचे आहे तो म्हणेल मी कधीच वजन कमी करू शकणार नाही, असं बोलल्याबरोबर त्या माणसाला खूप त्रास होईल। वजन वाढल्यामुळे आपल्याला सगळे हसतील, आपल्याला चेष्टेचा विषय बनवतील अशी भावना त्याच्यामध्ये निर्माण होईल आणि असा प्रचंड त्रासदायक विचार आल्यानंतर त्याचा स्वाभिमान त्याला कृती करायला भाग पाडेल। तसेच विद्यार्थ्यांबाबतीत जेव्हा कधी विचार येईल मी उद्यापासून चांगला अभ्यास करेल, तेव्हा त्याच्या पुढे लिहा मी कधीच चांगला अभ्यास करू शकणार नाही। एखाद्याची इच्छा आहे त्याला लोकांसमोर बोलायची आहे तर तो लिहील मी कधीच लोकांसमोर बोलू शकणार नाही। मित्रांनो, ही एक जबरदस्त आणि प्रॅक्टिकल टेक्निक आहे। ही टेक्निक तुम्ही कोणत्याही महत्वाच्या आयुष्यातल्या गोष्टीवर वापरू शकता। हे जर तुम्ही व्यवस्थितपणे केले तर तुम्हाला ही टेक्निक कृती करायला भाग पाडेल। ज्यावेळेस तुम्हाला प्रचंड त्रास होईल की एखादी गोष्ट मी करू शकणार नाही, त्यावेळेस तुमचे मन तुम्हाला प्रवृत्त करेल ही गोष्ट तुम्ही केलीच पाहिजे, पण तुम्ही लगेच त्या गोष्टीचे व्यवस्थित नियोजन करा। रोजच्या दिवसाच्या प्लॅनिंग मध्ये ती गोष्ट कधी करणार आहे हे आधीच ठरवा। सुरुवातीला काही दिवस हा कागद रोज बघा ज्याच्यामध्ये लिहिले आहे की मी कधीच करू शकणार नाही। विचार करा मित्रांनो, तुमच्या रखडलेल्या स्वप्नांच्या किंवा कामांच्या 60-70% जरी गोष्टी पूर्ण झाल्या तरी तुमच्या आयुष्यात किती मोठा बदल घडू शकतो। त्यामुळे लगेच उठा आणि कागदावर सगळ्या रखडलेल्या गोष्टी लिहून काढा आणि सांगितल्याप्रमाणे करा। ऑल द बेस्ट। तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आमचं शहानपण चॅनल सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल म्हणजे घंटेचं चिन्ह दिसेल तिथे क्लिक करा, म्हणजे माझे सर्व नवीन व्हिडिओज तुम्ही सर्वात आधी बघू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा। तुमच्या लाईक्समुळे मला असे व्हिडिओज बनवण्यासाठी प्रेरणा भेटते। थँक्स फॉर वॉचिंग। स्टे ब्लेस्ड।